मी आता मराठवाड्यामध्ये गेलो होतो, तिथे मला ते भेटायला आले लोक, मराठा समाजाला काय आरक्षण द्या. मी म्हटलं होतं माझी भूमिका मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली होती, हे आरक्षण मिळू शकत नाही, ही गोष्ट होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. हे फक्त खरं बोलण्याचा धाडस हा राज ठाकरे करतो, म्हणून कदाचित कोण लोकांना परवडत नसेल. पण जी गोष्टच होऊ शकत नाही, मला अजूनही आठवत आहे एक मोर्चा आला होता मुंबईमध्ये, त्या मोर्चाचं मराठा समाजाचा मोर्चा आला होता, खूप वर्ष झाली त्याला. त्या मोर्चाचं स्वागत हे त्याच्या त्या व्यासपीठावरती भाजपचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते, अजूनही कोणतरी होते. आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग अडवले कोणी, तुम्हाला थांबवले कोणी? फक्त वरवर तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसायची. हे आरक्षण देऊच शकत नाही, हे आरक्षण मिळूच शकत नाही. घटनेमध्ये बदल करायला लागतील, वेगळं अधिवेशन घ्यायला लागेल. आणि हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये बाबांनो, पहिले गोष्ट नीट लक्षात घ्या. हा फक्त महाराष्ट्रातल्या एका जातीचा विषय नाहीये, प्रत्येक राज्यांमध्ये ज्या जाती आहेत त्यांचा पण तो विषय आहे. सगळ्या चव्हाट्यावरती आणावे लागतील, कोणाची हिंमत नाहीये, एकाही राजकीय पक्षाची हिंमत नाहीये. एक जर विषय काढला इथे महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्या सगळ्या राज्यांमधल्या जातीवरती डोकंवरती काढतील, प्रत्येकाला नाकी नऊ येईल. कोणी हा पुरवू शकत नाही, ही मागणी जी आहे ती पूर्ण करू शकत नाही, हे पहिलं ध्यानात घ्या. महाराष्ट्रभर मराठा समाजाने शिस्तीमध्ये, मी इतके शिस्तीमध्ये मोर्चेच पाहिले नव्हते कधी. आठवत तुम्हाला काढलेले मोर्चे, प्रचंड मोठे लाखा लाखाचे मोर्चे होते. काय झालं त्या मोर्चानंतर? काही नाही. अनेक तरुण अनेक तरुणी मला अजूनही आठवते, मोटरबाईक वरती बसून उत्साह जल्लोषामध्ये त्या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामधनं मोर्चे निघाले होते. काय झालं? आज त्यातल्याच एका गरीब वर्गाला घेऊन आज जरांगे पाटील आज तिकडे उपोषणाला बसलेत. मी त्यांच्या समोर त्यांना पण जाऊन सांगितलं, मागणी आहे ना, मग कशी करायची हे पण सांगा. हा इतका किचकट आणि टेक्निकल विषय आहे की ज्याच्यामधनं मार्ग काढता येणार नाही आता. आणि हे सगळं शरद पवारांपासून सगळ्यांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे ही गोष्ट. मध्यंतरी काहीतरी एकनाथ शिंदेनी सांगितलं की आमच्याकडनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं. अरे देऊ शकत नाही बाबा, यांच्या हातात ते माहिती पॉवरच नाही आहे. राज्य सरकार ती गोष्टच करू शकत नाही. अशाच प्रकारची एक गोष्ट तामिळनाडू सरकारने केली होती, अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये रेंगाळतोय तो विषय. झालेलं नाही, होणार नाही.